Hello everyone, this is Sujata Sawant, consulting nutritionist. Today we have a special guest with us. She is my friend, a great poetess and great orator, an educationist and a psychologist. And recently she has been awarded by state level Nari Sanman Award 2024 by Government of Maharashtra. And she is Dr. Sunita Khade from Sindhudurga, Maharashtra. Hi, Sunita. हाय, कशी आहे? एकदम मस्त. गुड 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 टू नो. ओके, सगळ्यात पहिलं तर तुझं मनापासून अभिनंदन. हा जो काही स्टेट लेवल अवॉर्ड, नारी सन्मान अवॉर्ड तुला मिळालेला आहे त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. आणि दुसरं थँक कारण यू. असं आहे, तुला तुझा जो काही हेल्थ इम्प्रूव्हमेंटची तुझी जी काही जर्नी आहे, ज्याच्यामध्ये तुझा 10 किलोचा वेट लॉस झाला, त्यानंतर तुझे डायबिटीस रिव्हर्सल झालं, हायपोथायरॉइडिझम रिव्हर्सल हो झालं, त्याबद्दल खूप हो खूप अभिनंदन. थँक्स. पण आधी त्याआधी मी तुला पण थँक्स देते. ती तू माझी मैत्रीण आहेस लहानपणापासून, त्यामुळे मी एकेरीच बोललो होते. हो तर नक्की. ह्या गोष्टीसाठी म्हणजे जे डायबिटिक रिव्हर्सल झालं, हायपोथायरायझम सगळं म्हणजे क्युअर झालंय, माझी कोणतेही मेडिसिन्स चालू नाहीयेत, यासाठी मी आधी तुला धन्यवाद देते. कारण तुझं डाएट प्लॅन घेतल्यानंतर हे सगळे बदल झालेले आहेत माझ्यामध्ये. गुड. ओके, सो तुला आता हे जे काही तुझे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते झाल्यानंतर तुला स्वतःला कसं वाटतं? खूप मस्त फील आला. कारण एकतर सुरुवातीला खूप स्ट्रेस वाटायचा, म्हणजे स्ट्रेसमुळे आजारपण आलेत की माझ्या आजारपणामुळे स्ट्रेस आलाय, अशा दोन्ही गोष्टी कंबाइंड होत होत्या. दुसरी गोष्ट म्हणजे काहीतरी कारणानं मला लक्षणं होती, म्हणजे बॉडी पेन होता किंवा इतर गोष्टी होत्या, थकवा वगैरे येत होता. तर खूप वेळा डॉक्टरकडे वगैरे दाखवलं तरी पण 10-15 म्हणजे 10-15 दिवस बरं वाटायचं, पुन्हा त्रास सुरू होत होता. त्यानंतर मग आपली भेट झाल्यानंतर मग मी तुझा डाएट प्लॅन घेतला, आणि डाएट प्लॅन तर एकदम छान होता. कारण पूर्वी मला कोणी डाएट करा म्हटलं की म्हणजे नको वाटायचं की आपण काय खाऊ नाही शकणार असं वगैरे वाटायचं. पण तुझा डाएट प्लॅन हा म्हणजे अगदी आपण सगळं खाऊ शकतो, सगळे आवडीचे पदार्थ पण त्यामध्ये आपण ऍड करू शकतोय, आणि सगळ्या खाण्यापिण्याचा आनंद घेऊन सुद्धा आपण आपलं जे वजन असू दे किंवा आपलं आजारपण असू दे ते आपण दूर करू शकतो, याचा विश्वास मला ते डाएट करत असताना आला. आणि त्यामुळे मी तो अगदी प्रॉपरली फॉलो पण केला. आणि सुरुवातीला जेव्हा मला मी टेस्ट केल्या होत्या त्यावेळेस शुगर दिसत होती, मला 140 पर्यंत होती शुगर. त्यानंतर 1 महिन्याभरातच माझी शुगर लेवल कमी आली, म्हणजे 110 आली शुगर लेवल. आणि त्याच्यानंतर आपली ह्याची जी टेस्ट होती HbA1c, HbA1c केला होता. HbA1c 6.1 होतं, पण HbA1c नंतर 1-2 महिन्यांनी मी HbA1c केलं, त्यावेळेस 5.2 पर्यंत आलेलं होतं. तर हे फक्त मी डाएट केल्यामुळे झालं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक्सरसाइज तसं मला फारसं जमलं नाही करायला, अर्धा तास वगैरे करत होते मी, पण मध्ये तरी सुद्धा फक्त डाएटवर म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या कव्हर झाल्या. आणि थायरॉइड मुळेची जी लक्षणं होती सगळी, म्हणजे माझे स्किन ड्राय होत होती, थोडंसं मेंटल पण. थायरॉइड हा एक तर हार्मोन्सशी रिलेटेड डिसीज आहे, त्यामुळं हार्मोनमुळं जे नुसतं फिजिकली नाही इफेक्ट होत तर मेंटली पण इफेक्ट होतात प्रत्येकाच्या बॉडीमध्ये. तर मला मेंटली सुद्धा चिडचिड होणं किंवा जे काही त्रास होते हे पण त्रास होत होते मला थायरॉइडमुळं. पण जेव्हा जेव्हा जसजसं मी डाएट चालू केलं, जसं बॉडी म्हणजे वजन तर कमी झालंच माझं, पण जसं जसं वजन कमी होईल आणि डाएटमुळे जस जसं रिकवर होत जाईल ना, तसं माझा मूड पण खूप फ्रेश व्हायला लागला, मी आनंदी राहायला लागले. त्यानंतर म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी एक स्टेज परफॉर्मन्स पण केला त्यानंतर,
की डान्स केला, म्हणजे मला त्याच्यापूर्वी वाटायचं की माझे किती हातपाय दुखतात, मला 2 मिनिटं डान्स केला तरी किती थकणार मी, स्टेजवर चक्कर वगैरे येऊन पडेल की काय, असं वगैरे वाटायचं. पण तसं काहीच नाही झालं, मला एवढा कॉन्फिडन्स आला की 4 मिनिटं मी अगदी न थकता म्हणजे छान पद्धतीनं मी स्टेज परफॉर्मन्स पण करू शकले. डाएट प्लॅन मी अगदी कंटिन्यू पण केला तो, म्हणजे अगदी 3 महिने 4 महिनेच केला असं नाही, म्हणजे मला एवढा आवडलं की मी डेली रुटीन मध्ये पण ते सगळं अजूनही फॉलो करते. अगदी 5-6 महिने झाले तरी पण मी ते फॉलो करत आहे, आणि त्याच्यामध्ये मला इतकं हलकं वाटायला की मग माझं वाचन वगैरे ह्या इतर गोष्टीकडं, अदर ऍक्टिव्हिटीज कडे पण माझं लक्ष गेलं, की ज्यावेळी आपले शारीरिक त्रास कमी होतात त्यावेळी आपला म्हणजे मानसिक सुद्धा आपल्याला एक प्रकारचं रिलीफ मिळतो, आणि आपण आपली जी डेली रुटीनची सगळी कामं आहेत ती पण आपण छान पद्धतीनं करू शकतोय. हा खूप छान अनुभव मला या डाएट प्लॅनमुळे आला. खूप छान, म्हणजे मला ऐकून खूप छान वाटते की तुझी हेल्थ इम्प्रूव्हमेंट असेल, पण ओव्हरऑल तुझं जे काही व्यक्तिमत्व असेल सगळ्या गोष्टींवरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट त्याचा झालेला आहे, राईट? ओके, गुड. सो हो तुला आता हे ट्रान्सफॉर्मेशन झालं, त्याच्यानंतर तुझे म्हणजे फ्रेंड सर्कल असेल किंवा तुझे जे काही कलिग्ज असतील किंवा काय, तर त्यांचा म्हणजे एक जो काही हे असतो फीडबॅक किंवा तुझ्याकडे बघण्याचं जे काही हे आहे ते कसं होतं? ते तर तो फीडबॅक तर खूपच छान होता. म्हणजे सुरुवातीच्या काळात कसं होतं, नेहमी चेहऱ्यावर ग्लो नसतो आपल्या, म्हणजे HB कमी असेल तर आपल्या हेल्थमध्ये थोडासा इश्यू दिसतो, आपण फ्रेश नाही दिसत, अशा गोष्टी होतात. मग सगळे बऱ्याचदा विचारायचे कधी कधी तू काय आजारी वगैरे आहेस का, कारण थायरॉइड असल्यामुळे बऱ्याचदा माझ्या चेहऱ्याला सूज वगैरे यायची कधी कधी. तर तू म्हणजे असं 8-15 दिवसातून एकदा व्हायचं की काय होतंय तुला, आजारी आहेस का असं वगैरे. पण जेव्हा मी डाएट प्लॅन सुरू झाला तेव्हा मला सगळे विचारायला लागले की तू काय करतेस, काय खातेस, म्हणजे अगदी स्किनवर सुद्धा जे थोडे काही थायरॉइडमुळे मार्क्स वगैरे होते ते पण कमी झाले, स्किनवर ग्लो आला, कारण माझा नॅचरली सगळे म्हणजे आपण जे खाण्यापिण्यातून सगळं व्यवस्थित घेत असल्यामुळे आणि मेंटॅलिटी पण छान झाल्यामुळे HB वाढला होता. HB माझा म्हणजे डाएट प्लॅन सुरू करण्यापूर्वी 8 पॉइंट होता, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तो अबव लेवलला म्हणजे 13 आहे. कॉंग्रॅच्युलेशन. सगळेजण म्हणायला लागले की म्हणजे किती तुझं एज कमी वाटतं, असं पण म्हणजे सगळ्यांचा रिमार्क आला, किती फ्रेश किती ऍक्टिव्ह, एवढं वय असून सुद्धा खूप किती ऍक्टिव्ह होतात, अजूनही मला तसे रिमार्क्स मिळतात. सगळेजणांना सांगितलं की विचारतात तुझं वय किती आहे, तर एकदम सगळ्यात महत्वाचं म्हणजे नुसतंच वजन कमी करणं ही गोष्ट नसते, पण आपली इनर हेल्थ जी आहे ती खूप महत्वाची आहे, आणि इनर हेल्थमुळे आपलं एक जे ओव्हरऑल व्यक्तिमत्व आहे ते खूप प्रभाव म्हणजे प्रभावशील होतं, आणि ती गोष्ट खूप महत्वाची आहे, आणि ती जेव्हा असते आपल्याकडे त्यावेळी आपल्यामध्ये खूप कॉन्फिडन्स येतो, आणि हा कॉन्फिडन्स मला या डाएट प्लॅनमुळे मिळाला. याचा मला खूपच आनंद आहे, आणि मला असं वाटते की लाईफ टाइम असा आपला डाएट प्लॅन असावा, आणि आपण असंच असंच छान राहावं डाएट या डाएट प्लॅन सहित. म्हणजे हेल्दी इटिंग हॅबिट्स तू आता अडॉप्ट केलेली आहेस कायमसाठी, म्हणजे एक लाईफस्टाईल म्हणतो आपण तशी तू अडॉप्ट केलेली आहे, चांगली गोष्ट आहे. आणि जसं तू एक एज्युकेशनिस्ट आहेस, एक टीचर आहेस, आणि त्याबरोबरच एक सायकोलॉजिस्ट पण आहेस, तर सायकोलॉजिस्ट म्हणून कन्सल्टेशन करत असताना तुझ्या या ट्रान्सफॉर्मेशनचा काय फायदा झाला तुला तिथे? सायकोलॉजिस्ट म्हणून कन्सल्टेशन करत असताना मी जेव्हा सायकोलॉजी मध्ये असं सांगते की तुमची म्हणजे तुम्हाला फ्रेश राहण्यासाठी तुमची मानसिकता सेट होण्यासाठी, म्हणजे ज्यावेळी आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडतं त्यावेळी आपलं फिजिकल स्वास्थ्य बिघडतं, पण फिजिकल स्वास्थ्य बिघडल्यानंतर त्याला रिपेअर करण्यासाठी आपल्याला काही डाएट प्लॅन फॉलो करावे लागतात. तर त्याच्यामध्ये आहे की समजा तुम्हाला HB वाढवणारे घटक घ्यावे लागतात, ए विटामिन, B12 या गोष्टी जास्त घ्याव्या लागतात, आणि मानसिकता बिघडल्यानंतर आपला म्हणजे
शुगर, बीपी असे आपल्याला आजार होतात. पण जर आपण आपला व्यवस्थित डाएट प्लॅन जर फॉलो केला तर आपल्या डेली रुटीन मध्ये पण फायदा होतो, आणि डेली रुटीन व्यवस्थित झाल्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि आपोआप मानसिकता सुद्धा बदलते. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. म्हणजे मानसिकता सुधारण्यासाठी ज्यावेळी आपण आपली क्लायंट हँडल करत असतो, की एखादा क्लायंट आलाय बाबा की त्याला काहीतरी ओसीडीचा प्रॉब्लेम आहे किंवा एन्झायटीचा प्रॉब्लेम आहे अशा पद्धतीनं जर असेल, तर तो दिवसभर घरामध्ये बसूनच राहतो, ऍक्टिव्हिटी काहीच करत नाही, आणि मग अशामुळे त्याच्यामध्ये फिजिकल डिसीज वाढलेले असतात. मग अशा वेळी जर त्याला जर डाएट प्लॅन दिला, म्हणजे काउन्सिलिंग बरोबरच साईड बाय डाएट प्लॅन जर सांगितला की तुझा एचबी पण वाढला पाहिजे, मग त्याच्यासाठी तू हे खाणं बंद कर, हे चांगल्या पद्धतीनं अशा पद्धतीनं डाएट फॉलो कर, मग त्यांच्यामध्ये सुद्धा डाएटमुळे सुद्धा त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होते, की त्यांच्यामध्ये आपोआप कॉन्फिडन्स येतो, आणि कॉन्फिडन्स आला की आपोआप ऍक्टिव्ह राहतो माणूस, फ्रेश राहतो, आणि मग आपली कामं चांगल्या पद्धतीनं तो करू शकतो. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी परस्परांवर अवलंबून आहेत, डाएट आणि मेंटॅलिटी. त्यामुळे मानसशास्त्रामध्ये सुद्धा डाएट ही खूप महत्वाची कन्सेप्ट आहे. त्यामुळे ओके गुड. तर तुझं ते काही हा जो काही फीडबॅक आहे, तुला जो काही फायदा झाला पर्सनलाइज डाएट प्लॅन घेतल्यानंतर, हेल्थ इम्प्रूव्हमेंट असेल, मेडिकल ब्लड पॅरामीटर्स इम्प्रूव्हमेंट असेल, किंवा ओव्हरऑल तुझी पर्सनॅलिटी आणि तुझ्या प्रोफेशन मध्ये त्याचा जो काही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला त्याबद्दल खूप छान वाटतं ऐकून. माझा एक शेवटचा प्रश्न असेल की जसं आता तुझा हा इंटरव्ह्यू बरेच व्ह्युअर्स बघताय आता, तर त्या व्ह्युअर्सना तुझा काय सल्ला असेल, म्हणजे हेल्थ इम्प्रूव्हमेंट साठी असेल किंवा ओव्हरऑल हेल्थ साठी काय केलं पाहिजे, तुझा पर्स्पेक्टिव्ह काय आहे? ओव्हरऑल हेल्थसाठी एकतर सर्वांनी खूप छान पद्धतीनं आपला डाएट प्लॅन फॉलो केला पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंडर को म्हणजे आपण कोणाच्या तरी मार्गदर्शनानं, म्हणजे योग्य माणसाच्या मार्गदर्शनानं ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. कारण प्रत्येकाला प्रत्येक डाएट प्लॅन सूट होतोच असं नाही. म्हणजे आपण दुसऱ्याचं ऐकून जर करायला गेलो, म्हणजे सगळे असे आजूबाजूला खूप सांगत असतात आपल्याला की हे खा, ते खाऊ नको, हे खाऊ नकोस, ते खाऊ नकोस, पण प्रत्येकाची बॉडी वेगळी असते. जसं प्रत्येकाचा माइंड वेगळा आहे, जसं प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे, तसं प्रत्येकाची एक फिजिकल फिटनेस आणि त्याची गरज, ही प्रत्येकाची गरज वेगळी असते. म्हणते की दूध ही गोष्ट आहे, मग दूध आता सगळेच जण डायजेस्ट नाही करू शकत. म्हणजे मला दूध जमतच नाही, म्हणजे मी दूध कधीच घेत नाही. पण काही काही लोकांना दूध म्हणजे सुटेबल होतं. पण म्हणून आपण एक प्रॉपर डायटिशियन कडून आपण डाएट घ्यावं, तरच त्याचा फायदा होतो. आपण इतरत्र कोणाचंही ऐकून किंवा इतर ठिकाणी युट्यूबवर बघून वगैरे अशा पद्धतीने कोणत्याही चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी फॉलो करू नयेत. तर यासाठी मी असंही सजेस्ट करेन की मी खूप डाएट प्लॅन फॉलो केले, म्हणजे असे अगदी पूर्वी पण म्हणजे याच्या पूर्वी खूप डाएट प्लॅन फॉलो केले, ते वजन कमी व्हायच्या गोळ्या खाल्ल्या किंवा डॉक्टरकडून सुद्धा सल्ले घेऊन सुद्धा मी डाएट प्लॅन फॉलो केले होते, पण त्याचा इफेक्ट तसा होतच नव्हता. आणि मेन म्हणजे कंटाळा यायचा, एक महिना गेला की नको वाटायचं, काय हे असं खायचंय का, असंच राहायचंय का आपल्याला. मी सजेस्ट असं करेन की सुजाता ज्या पद्धतीनं डाएट प्लॅन देते तर हा डाएट प्लॅन सर्वांनी फॉलो करावा, असाच मी सल्ला देईन. आणि सोबतच ह्या डाएट प्लॅन सोबतच मी सायकोलॉजिस्ट म्हणून मी असं सांगते की सर्वांनी कोणत्याही स्ट्रेस मध्ये राहू नये. स्ट्रेस हे आपल्या फिजिकल म्हणजे फिटनेस खराब होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे. आणि ज्यावेळी आपली फिजिकल फिटनेस खराब होते किंवा आपल्याला जेव्हा स्ट्रेस असतो त्यावेळी आपलं खाणं पिणं सुद्धा आपण चुकीच्या पद्धतीने करतो. म्हणजे आपण मेंटल स्ट्रेस आणि डाएट ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तर मला वाटते की माझं मानसशास्त्र आणि सुजाताचं डाएट म्हणजे डायटिशियन असणं हे दोन गोष्टी खूप कोऑर्डिनेट आहेत त्या गोष्टीला. आणि त्यासाठी मी असं सजेस्ट करेन प्रत्येकाला की सुजाताचा डाएट प्लॅन सर्वांनी फॉलो करावा, तर आपलं लाईफ एकदम मस्त एन्जॉय एन्जॉईंग होऊन जाईल. आणि प्रत्येकाला आपल्या कामामध्ये यश मिळवायचं असेल तर आपली मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ ही चांगली ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी सायकोलॉजिस्ट म्हणून तुम्ही स्ट्रेस फ्री राहा हे मी सांगेल, आणि सुजाताचा डाएट प्लॅन फॉलो करा. ओके गुड. अँड थँक यू वन्स अगेन फॉर माय लवली लाईफ. ओके गुड. सो थँक्स फॉर द रिकमेंडेशन सुनीता.
पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. हा स्टेट लेवल थँक्यू थँक्यू. अवॉर्ड आहे, नारी शक्ती सन्मान अवॉर्ड, तो तुला मिळाल्याबद्दल आणि तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा, मनापासून शुभेच्छा. आणि अशीच हेल्दी राहा, टेक केअर. तुझा जो कॉन्टॅक्ट थँक्यू नंबर आहे तो मी थँक्यू. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते आहे. ऍज अ सायकोलॉजिस्ट म्हणून खूप छान प्रॅक्टिस चालेल. डॉक्टर सुनीता खाडे करताय, तर डेफिनेटली कोणाला जर कन्सल्टेशन हवं असेल तर ते तुला कॉन्टॅक्ट करतील. ओके थँक्यू.